केंद्र सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कार्यरत आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणारे हे सरकार आहे. जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप सरकार करत असल्याने नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन 9 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. त्याचे सेलिब्रेशन नाही तर कम्युनिकेशन करत जनतेपर्यंत जायचे आहे असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेण येथे पत्रकार परिषदेत केले. आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख अतुल कासेकर, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, निलिमा पाटील, गीता पालरेचा, डीबी पाटील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पदाची सर्वप्रथम 2014 साली शपथ घेतली. त्याचा 9 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात मोदी सरकारने विविध घटकांची आणि क्षेत्रांमध्ये योजना आणल्या. त्याचा लाभ जनतेला झाला पाहिजे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. ज्या कामांना वर्ष वर्ष लागत होती या कामांचा आढावा आता या कामांचा आढावा हा प्रधानमंत्री हे स्वतः वेगवेगळ्या पद्धतीनं सातत्यानं घेत राहतात आणि प्रगती पोर्टल त्यांनी स्थापन केले की ज्या माध्यमातून या सगळ्यांचा ते आढावा घेत राहतात. मला असं वाटतं की हे सरकार केवळ शब्द देणारं सरकार नाही तर दिलेला शब्द पूर्ण करणारं सरकार आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्यानं परिश्रम घेऊन त्या लोकांच्या हिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्या डिलिव्हरी सिस्टीम डिलिव्हर झाल्या पाहिजेत याच्यावरती आग्रह करणारं सरकार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं ते केंद्र सरकार ज्यावेळेला आपला 9 वर्ष पूर्ण करत आहे तेव्हा आम्ही व्यक्तिशा ठरवलेलं आहे की वेगवेगळ्या मार्गानं ते लोकांपर्यंत ही कामं ती आम्हाला घेऊन जायची आहेत आणि ही कामं घेऊन जात असताना त्या माध्यमातून आज जसं या पत्रकार परिषदेचं आयोजन होत आहे त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या साठी त्यांना लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी हे कार्यरत राहणार आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांबरोबर संवाद साधत त्यांच्याकडून याच्या बाबतीचा फीडबॅक घेणार आहे आणि म्हणून मग त्याच्यामध्ये जे समाजामध्ये प्रज्ञावंत मंडळी आहे त्यांच्याबरोबर संवाद साधणं असू द्या, सोशल मीडियामध्ये जी लोक काम करतात त्यांच्याबरोबर संवाद साधणं असू द्या, व्यापारी समाज आहे त्यांच्या काही अडचणी असू शकतील तर त्यांच्याबरोबर संवाद साधायचा आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे समाज घटक आहे की ज्यांना असं वाटतं की आमच्यापर्यंत सरकार पोहोचतं की नाही, सरकारनं भारतीय जनता पार्टीवर ही जबाबदारी टाकली की भाजपनं लोकांमध्ये जावं आणि लोकांशी संवाद साधावा म्हणून अशा या समाज घटकांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी संवाद साधणार आहोत. ज्यांना प्रत्यक्ष या योजनेचे लाभ मिळत आहेत ते मग अशी योजना सांगितली आपल्याला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होतात आणि राज्य सरकारनं देखील आता या सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत आता गेल्या अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा केल्या या राज्य सरकारच्या योजना देखील लोकांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा भाजपची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारत आम्ही काम करत राहणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.